गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम। संकट हरि गोकुल संकट हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ। गोपाल कृष्णाचं सगळं चरित्रच मनोरम आहे, पण या गोपाल कृष्णाच्या सहवासात जे जे आले त्यांना कृष्णाचा विरह काही काळ सहन करावा लागलाच। अर्थात कोणतंही महत्कार्य उभं करायचं असेल तर प्रियजनांच्या सहवासाचा त्याग, तो विरह, ते दुःख ही त्याची किंमतच असते। ती किंमत मोजल्याशिवाय मोठी कामं उभी राहू शकत नाहीत हा जागतिक सिद्धांत आहे। जन्मतःच वसुदेव देवकीला विरह देऊन कृष्णाला गोकुळात जावं लागलं, पण पुढे 14 वर्ष गोकुळ वृंदावनातल्या सगळ्या लोकांना असं वेड लावल्यानंतर त्यांना सुद्धा विरहात सोडून कृष्णांना निघावं लागलं आपल्या मूळ जीवनध्येयाकडे। परित्राणाय साधूनाम, विनाशायच दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय असा मी जन्म घेतलाय, याची पूर्ण जाण असलेलं हे भगवंताचं पूर्णावतारी रूप हे आता गोकुळ सोडून निघालं। सर्व दुष्टांचा संहार आणि धर्मस्थापना करायची असेल तर ती गोकुळात राहून, रास नाचून आणि फक्त हांड्या फोडून होणार नाही। त्यासाठी युद्धाचं तांडव करावं लागेल, दुष्टांच्या मस्तकांच्या हांड्या फोडाव्या लागतील हे समजूनच कृष्ण निघाले। त्यांनी स्वतः हे कार्य केलंच, पण आपला प्रिय मित्र आणि शिष्य जो अर्जुन त्याच्याकडून सुद्धा हे कार्य करवून घेतलं। भगवंतानी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता, हा जगातला सर्वमान्य ग्रंथ। म्हणजे सज्जन हो मंडळी, आपल्याला आवडणारा हा बालकृष्ण पुढल्या काळात कृष्णम वंदे जगद्गुरुम या पदवीला पोचला। सर्व संतांनी या गोपालकृष्णाला आपली माता पिताच नव्हे तर गुरुसुद्धा मानलं। अहो तोच आजचा अभंग। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता। कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पहिला पारू भवन दिसी, उतरी पहिला पारू भवन दिसी, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता। हा विसावा तुका म्हणे माझा, कृष्ण हा विसावा, वाटे न करावा परत जीवा, वाटे न करावा परत जीवा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी बालकृष्ण ते जगद्गुरु गोपालकृष्ण या प्रवासाची सुरुवात झाली मथुरेपासून। मथुरेचा दुष्ट राजा कंस या कृष्णाच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून अस्वस्थ होत असे। न्यायासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी कालिया नागाशी लढणारा कृष्ण आज ना उद्या माझ्याशीही लढणार याची भीती त्याच्या मनात होती। शेवटी त्यानं ठरवलं की धनुर्याग नावाचा आपण एक समारंभ करू, त्यात बलराम कृष्णाला बोलावू आणि तिथंच मारून टाकू, उगाच पुढे भीती नको। या यागाच्या आमंत्रणाचं निमित्त करून कंसानं अक्रूर नावाचा आपला दूत पाठवला।
कंसानी आजपर्यंत अनेक क्रूर पाठवले होते, पण त्यांना कृष्णाने संपवलं होतं. आता अक्रूर पाठवला. अक्रूर गोकुळामध्ये आला आणि नंद महाराजांना, कृष्ण बलरामांना सगळी खरी परिस्थिती सांगितली. कंसाचे अत्याचार सांगितले. कृष्णाचे माता पिता देवकी वसुदेव ते तुरुंगात आहेत त्यांचे हाल सांगितले. या दोघांना बोलवण्यात कंसाचा हेतू तोही सांगितला. हे सगळं ऐकून कृष्ण निघाले. गोपाल कृष्णांचं प्रेम सज्जनांवर, स्वजनांवर नाही, स्वतःचीच माणसं. कंस कृष्णाचा मामा, पण स्वतःचीच माणसं जर वाईट वागू लागली तर त्यांनाही शासन होणारच. जो जो दुष्ट, जो जो अत्याचारी, तो कोणीही असो, त्याला दंड होणार. आणि या महायुद्धाची सुरुवात मामापासूनच झाली हो. जो गोकुळात दुग्धपान करी धमामा, त्याने स्वकरेची वधीला आपुलाचं मामा. ज्याचा रणात घन गरजत असे तमामा, तो पंढरीत वसतो अभिमन्यू मामा. कृष्ण आणि बलराम निघाले. सगळे गोकुळवासी आक्रंदून रडू लागले. नका हो जाऊ, पण नाही, आपल्या ध्येयासाठी निघायला हवं. मथुरेला जाताना बलराम नांगर घेऊन निघाले. कृष्ण आपली सगळी मल्लविद्या स्मरून निघाले. वेळ पडली तर संरक्षणासाठी आपण असलं पाहिजे असं म्हणून नंद महाराज सुद्धा गोकुळातल्या सगळ्या सैन्यासह मथुरेत आले. देवांनी हा आदर्श घालून दिलाय की फुकट मिजाशी नाही मारायच्या. आम्ही एकटे पुरे, कशाला उगाच बोलता. शत्रूला कधीही दुर्बळ समजू नये. जाताना पूर्ण तयारीनिशी जावं, शक्तीनिशी जावं. कृष्णाच्या पराक्रमाच्या वार्ता, त्याच्या प्रेमळपणाच्या वार्ता, त्याच्या न्यायीपणाच्या वार्ता मथुरावासियांना कळल्या होत्याच. आणि त्यात आणखीन ही वार्ता आली की धनुर्यागासाठी बलराम कृष्ण येत आहेत. बास 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 बास, सगळे आनंदले. आता आता आपली अन्यायी राजापासून सुटका होणार म्हणून सगळे आनंदले. सगळे बलराम कृष्णांच्या आगमनाकडे डोळे लावून बसले होते. आणि यागाच्या दिवशी बलराम कृष्ण दोघंही कंसाच्या राजमंदिरापाशी आले. मात्र तसा कंसाने त्या दोघांवर एक हत्ती पाठवला, कुवलया पीड नावाचा हत्ती. बलरामाने नांगराच्या दणक्यानं हत्तीला लोळवलं तर गोपालकृष्णाने त्याचाच दात उपटून त्या हत्तीला मारला. लोकात जल्लोष सुरू झाला. लोक मोठमोठ्यानं वाद्य वाजवायला लागले, ओरडायला लागले, कृष्णाच्या नावाचा गजर करू लागले. कंस वैतागला. कंसानं चाणूर, मुष्टिक असे 8-10 मल्ल पाठवले कृष्णाच्या अंगावर. पण या सगळ्यांशी मल्लयुद्ध करून बलराम कृष्ण विजयी झाले. लोक अधिकच ओरडू लागले. तेव्हा कंसाचा धीर सुटला. तो उभं राहून मोठमोठ्यांना ती वाद्य बंद करा म्हणून ओरडायला लागला. पण आता त्याचा ऐकतो कोण? अशावेळी कृष्णानं उडी घेऊन कंसाला खाली खेचलं, बुकलून बुकलून मारला. सगळ्या लोकांना कळलं, कृष्ण होण्यासाठी नुसतं सुंदर दिसून नाही उपयोगाचं, सुंदर लढावं लागतं. अशा 8-10 मल्लांना तुडवून मारता येईल इतकं शक्तिवान असावं लागतं. कंसाचे 8 भाऊ अंगावर आले. त्यांना बलरामाने मुसळांनी ठोकून मारलं. तो विजयी झालेला कृष्ण त्या राजसभेत कसा दिसला हो? मल्लास मल्ल राजास राज सुत गमला, मल्लास मल्ल राजास राज सुत गमला, श्री कृष्ण असा मज दिसला, मज दिसला, श्री कृष्ण असा मज दिसला, मज दिसला. गोपास स्वजन नारी समदन तो गमला, गोपास स्वजन नारी समदन तो गमला, श्री कृष्ण असा मज दिसला, मज दिसला, श्री कृष्ण असा मज दिसला, मज दिसला. कंसास मरण तो हा, कंसास मरण योग्यास योग समगमला, कंसास मरण योग्यास योग समगमला, श्री कृष्ण असा मज दिसला, मज दिसला, श्री कृष्ण असा मज दिसला, मज दिसला. बलराम संग बांधून चंग जो रमला,
बलराम संग बांधून चंग जो रमला श्री कृष्ण असा मज दिसला श्री कृष्ण असा मज दिसला श्री कृष्ण असा मज दिसला। कंस संपला। कंसानं आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलं होतं, त्या उग्रसेन महाराजांना सुद्धा। ते उग्रसेन महाराज म्हणजे कृष्णाचे आजोबा सो, देवकीचे वडील। त्यांना कृष्णाने मुक्त केलं आणि त्यांचा राज्याभिषेक केला। सगळेजण म्हणाले, अरे मथुरेचं राज्य आता कृष्णाला द्यायला हवं। सगळे राज्य द्यायला तयारही होते, पण कृष्णाने ते नाकारलं। केवढा हा स्वार्थ त्याग। देवकीला, वसुदेवाला मुक्त केलं। आई वडिलांचा आनंद काय वर्णन करावा। आई व्हावे तेव्हा कळतो पुत्र यशाचा आनंद। पण या साऱ्या आनंदित पौरजनांना गोपालकृष्ण म्हणाले, बाबानो आता जरासंध आपल्यावर चाल करून येणार हे आता विसरू नका। कारण कंस त्याचा जावई होता, तेव्हा मथुरा तशी जरासंधाचीच होती। आता मथुरेवर आपला हक्क निर्माण करण्यासाठी जरासंध येणार। कृष्णाचं हे भाकीत खरं ठरलं। जरासंधानी मथुरा जिंकण्यासाठी 17 स्वाऱ्या केल्या। या स्वाऱ्यांच्या वेळेला कधी युद्ध करून तर कधी कूटनीतीनं कृष्णानी सर्व सेनापतींना हरवलं। त्यामुळे एखादी गोष्ट अनेक वेळा केली पण वाया गेली। या व्यर्थ नावाच्या प्रकारासाठी 17 नावाची संख्या जोडली गेली। काय 17 वेळा तेच सांगताय। त्याचा अर्थ तो आला, जरासंधानी 17 स्वाऱ्या केल्या पण 17 वेळा तो पराभूतून मागे गेला। कधी कृष्ण लढले, कधी कूटनीतीचा सुद्धा वापर केला। जरासंधानी एका स्वारीत 2 सेनापती पाठवले होते, हंस आणि डिंभक। हे दोघं सेनापती पराक्रमी होते, पण या दोघांचं एकमेकांवर आत्यंतिक प्रेम होतं, दोस्ती दोस्ताना। कृष्णानी बरोबर त्याचा फायदा घेतला। युद्धामध्ये हंस मेला अशी वार्ता डिंभकाला मिळेल याची व्यवस्था केली, आणि डिंभक मेला हे वृत्त हंसाला कळेल अशी व्यवस्था केली। आणि आपल्या मित्रांच्या मृत्यूची वार्ता ऐकून दोघांनी जीव दिला। ही कृष्णनीती। जरासंध बलाढ्य सम्राट होता। त्यांनी 86 राजे बंदीत टाकले होते, म्हणजे एवढ्या राजांची सैन्य आणि त्यांचे खजिने जरासंधाच्या ताब्यात होते। त्यामुळे त्याची सेना अगणित होती, पैसा प्रचंड होता। त्या मानानं मथुरेचं राज्य लहान होतं, सैन्य मर्यादित होतं, संपत्ती थोडी होती। अशा वेळी मोठ्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी थोडा कपटाचा उपयोग करणं हा धर्म असतो। जेव्हा अफजल खानासारखी मोठी स्वारी होते, तो बलाढ्य शत्रू, तो सेनासागर संपवणं हे आवश्यक असतं। तेव्हा मग त्यासाठी शिवाजीराजांना थोडं कपट करावं लागतं, थोडं खोटं बोलावं लागतं, खोटी पत्र पाठवावी लागतात। मी तुमचा दास व्हायला तयार आहे, मला घेऊन जा, असं मिथ्या भाषण करावं लागतं। मग असं मिथ्या भाषण करूनच खानाला प्रतापगडावर आणायचा, आणि मग पोट फाडून संपवायचा। खानाची सारी सेना त्या जंगलात फसवून गारद करायची। शत्रूला संपवण्यासाठी असं कपट करणं हे पुण्यकृत्य असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आमच्याकडचे काही शहाणे बोलतात ना, दुष्टसुद्धा कपट करतात, मग सज्जनही कपट करू लागले तर मग काय फरक राहिला दोघात। तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, दुष्ट लोक सगळ्यांशीच कपट करतात आणि सज्जन फक्त दुष्टाशी कपट करतात। कित्येक वेळेला दुष्टाने कपट केलं तरी हे काही करत नाहीतच, पण अगदीच असह्य झालं तर मात्र लढतात, स्वतःचा बचाव करतात। पण अशा बचावाच्या वेळी थोडं कपट केलं तर त्याच्यात पाप नाही हे आता आपल्याला समजायला हवं। दुष्ट लोक स्वतःच्या चैनीसाठी सगळ्यांनाच त्रास देतात, तेव्हा सज्जनांनी या त्रासाला उत्तर देण्यासाठी म्हणून थोडा त्या दुष्टाला त्रास दिला तर त्यामुळे सज्जनता काही बिघडत नाही। दुसऱ्याने त्रास दिला तरी आपण देऊ नये, असल्या बावळट व्याख्येनं देशाचं आजपर्यंत नुकसान झालेलं आहे। तिथं कृष्ण हवा, ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम, माझ्याशी जसा वागशील तसा मी तुझ्याशी वागीन। इतिहासात हे पानोपानी दिसतं। कपटी सुलतानांनी आमच्याशी सतत कपट केलं आणि आम्ही त्यांच्याशी सत्याने वागत गेलो,
म्हणून आमच्याकडे पराक्रम होता तरी आमचा पराभव होत राहिला. कपटी लोकांशी कपट करून जेव्हा आम्ही विजय मिळवला तेव्हाच समाज दुःखमुक्त झाला. ते कपट आहे का, ती हिंसा आहे का, हे महत्त्वाचं नाही. याचा परिणाम, याचा हेतू परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, हे होणार का नाही, हे महत्त्वाचं असतं. कृती महत्त्वाची नाही मंडळी, त्याचा हेतू आणि परिणाम महत्त्वाचा. सुरीनं पोट फाडणं कृती एकच असते, पण त्याचा हेतू आणि परिणाम पाहता चोरांनी ते केलं तर पाप होतं, आणि हेतू आणि परिणाम पाहता डॉक्टरनी ते केलं की पुण्य होतं. असो, कृष्णाच्या नीतीमुळे जरासंध हटला आणि काही काळ जरासंधाची स्वारी थांबली. या थोड्या विश्रांतीच्या काळात गोपालकृष्ण आणि बलराम सांदीपनी ऋषींच्याकडे काही काळ राहिले. त्यांच्यापाशी प्रगत शास्त्र, शस्त्र, तंत्रविज्ञान, ज्योतिष, खगोल या विषयांचंही ज्ञान घेतलं. या आश्रमातच त्यांची भेट उद्धव आणि सुदामा या दोन मित्रांबरोबर झाली. ती ओळख जन्मभर टिकली. शिक्षण झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनी ऋषींना सगळ्यांनी विनंती केली, आम्ही काय गुरुदक्षिणा द्यावी. ते काही बोलेनात. तेव्हा ऋषीपत्नी मात्र म्हणाली की शंखासूर नावाच्या राक्षसाने आमचा पुत्र पळवून नेला आहे, तेव्हा त्या पुत्राला सोडवावं. गोपालकृष्ण त्या शंखासुराच्या मुलखात गेले, त्याच्याशी कुस्ती केली, त्याला संपवला आणि गुरुपुत्र सोडवला. पण त्या शंखासुराचा तो प्रांत कृष्णाने पाहून ठेवला. सगळ्या बाजूनं पाणी असणारं ते बेट होतं. मनात आलं, जर मथुरा आज ना उद्या सोडावी लागली, जरासंधापासून आपला बचाव करण्यासाठी जर मथुरेतून दूर व्हावं लागलं तर या बेटावर वस्ती करता येईल. असो, या शंखासुराला संपवला आणि गोपालकृष्णाने त्याचा पांचजन्य शंख जिंकला आणि तो कायमचा कृष्णाचा म्हणून ओळखला जाऊ लागला. गुरु म्हणाले, कृष्णा, अरे माझा पुत्र परत आणून दिलास, गुरु ऋणातून मुक्त झालास रे, मुक्त झालास. कृष्ण म्हणतात, गुरुजी, मी यथाशक्ती गुरुदक्षिणा द्यायचा प्रयत्न केलाय. गुरु ऋणातून कुणीच मुक्त होत नाही, किंबहुना मुक्त होण्याची इच्छाही नाही. कारण कोण तुझ सम सांग मज गुरुराया, कोण तुझ सम सांग मज गुरुराया, रे कई बारी सदया, रे कई बारी सदया, रे कई बारी सदया. पाहिजे ते अंगी स्वीकाराया, पाहिजे ते अंगी स्वीकाराया, भव दुःख हराया गुरुराया, कोण तुझ सम सांग मज गुरुराया, कोण तुझ सम सांग मज गुरुराया, रे कई बारी सदया, रे कई बारी सदया. तूच विष्णु तूच शिव तू धाता, तूच विष्णु तूच शिव तू धाता, तूच विष्णु तूच शिव तू धाता, तू विश्वं भरिता गुरुराया, तू विश्वं भरिता गुरुराया, तू विश्वं भरिता गुरुराया, तू विश्वं भरिता गुरुराया, 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 गुरुराया. Yeah.
विश्वं भरिता तूचि व्यापक व्याप्याते प्रसविता तूचि व्यापक व्याप्याते प्रसविता तू माये परतारे तू माये परतारे तू माये परता तू माये परता तू माये परता तू माये परतारे तू माये परतारे गुण तुझे समसांग मज गुरु राया रे कई बारी सदया रे कई बारी सदया तूची शिष्या पोषणारी माता तूची शिष्या पोषणारी माता तू विद्या दाता गुरुराया तू विद्या दाता तूची देसी तत्वनिधि निज हाता तूची देसी तत्वनिधि निज हाता तारक बलवंतारे तारक बलवंतारे तारक बलवंता तारक बलवंतारे कोण तुझे समसांग मज गुरुराया कोण तुझे समसांग मज गुरुराया रे कई बारी सदया कई बारी सदया रे कई बारी सदया कई बारी सदया कई बारी सदया। गुरुपुत्राला सोडवण्यासाठी कृष्णाने शंखासुर जरी मारला तरी सुद्धा त्याचं राज्य त्या शंखासुराच्या पुत्राला त्यांनी परत दिलं। अहो रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी एका अयोध्येचा त्याग केला अशी कथा आहे। म्हणून या कृष्णचरित्रात गोपाळकृष्णाने जिंकलेल्या किती राज्यांचा त्याग केला, मथुरा सोडलीच, तशीच ही शंखासुराची नगरी जिंकली तीही सोडली, पुढे नरकासुर जिंकला त्याची नगरीसुद्धा त्याच्या पुत्राला देऊन टाकली, जरासंध संपवला त्या जरासंधाची नगरीसुद्धा जरासंधाच्या पुत्राला दिली। खरंच गोपाळकृष्णांचा स्वार्थ त्याग किती, द्वारका नगरी स्वतः वसवली पण त्याच्यावर राज्याभिषेक बलरामांचा केला, स्वतःचा नव्हे। अहो यामुळेच या निस्वार्थीपणामुळेच तो अधिक लोकप्रिय होता, कारण प्रेमे प्रेम बळावे प्रेमे प्रेमे प्रेम बळावे द्वेषाने वाढतो अधिक द्वेष प्रेमे उदया आले प्रेमे उदया आले द्वेषाने ओस पाडले देश रामा राम राम हरे हरे रामा रामा राम राम सीतापते रामा रामा राम राम रघुतम रामा रामा राम राम सीतापते रामा रामा। सांदीपनि ऋषींच्या आश्रमातून बलराम कृष्ण पुन्हा मथुरेमध्ये आले। तोच पुन्हा जरासंधाचं सैन्य आलं हो, कृष्णाच्या लक्षात आलं अहो 17 वेळा युद्ध झालं आहे, मथुरेची तटबंदी खिळखिळी झाली आहे, खजिना संपत आला आहे, सैनिकही थोडेच उरलेत,
तेव्हा या सततच्या युद्धाला लोकही कंटाळलेत, वैतागलेत. सगळ्यांनाच थोडं स्थैर्य पाहिजे. तेव्हा कृष्णाने बेत असा केला, सगळे नागरिक, खजिना आणि सैन्य गुप्त मार्गानं त्या शंखोद्धार भेटाकडे गेलं आणि जरासंधाच्या सैन्याला कृष्णाने स्वतःच्या अंगावर घेतलं. जरासंधाचा तेव्हाचा सेनापती होता कालयवन. कालयवन समोरून आला आणि कृष्णानं खोटंखोटंच पळायला सुरुवात केली. कालयवन पाठलाग करतोय आणि इकडे कृष्ण पळतोय. गोपालकृष्ण एका पर्वतावर गेले. तिथे मुचकुंद नावाचे ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांना वर मिळाला होता, जो कोणी तुमच्या तपामध्ये विघ्न आणेल त्याच्याकडे तुम्ही फक्त क्रोधाच्या दृष्टीनं पहा, तो भस्म होईल. हे कृष्णाला माहीत होतं. त्यामुळे गोपाळकृष्ण पळत पळत आले, स्वतःच्या अंगावरचा शेला ऋषींच्या अंगावर टाकला आणि दूर गुहेत अंधारात जाऊन बसले. कालयवन आला, त्याला वाटलं हाच कृष्ण. त्याने काच कान ऋषींना लाथ मारली. ऋषी उठले, डोळे उघडले, रागावले, कालयवनाचे भस्म झाले. ऋषींचे आभार मानून कालयवनाच्या सैन्याला चकून बलराम आणि कृष्ण शंखासुराच्या बेटावर, शंखोद्धार बेटावर पोचले आणि तिथे त्यांनी नवीन राज्य स्थापन केलं, तीच द्वारका. या द्वारकेच्या सिंहासनावर बलरामांचा जरी राज्याभिषेक झाला, तरी त्या समारंभामध्ये जो गोपालकृष्ण सगळ्यांना दिसला तो कसा? एकला एकला नयनाला विषय तो झाला. एकला 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 नयनाला विषय तो झाला. एकला एकला सकलहि स्थानी अवघा भरला. सकलहि स्थानी अवघा भरला. सकलहि स्थानी सकलहि स्थानी अवघा भरला. न भगत इतरा डोळा. एकदा न भगत इतरा डोळा. एकला नयनाला विषय तो झाला. एकला अवयव सगळे नयनी जमले. अवयव सगळे नयनी जमले. अवयव सगळे नयनी जमले. यदुवर दिसता मजला. एकला यदुवर दिसता मजला. एकला नयनाला विषय तो झाला. एकला नयनाला एकला नयनाला एकला नयनाला एकला नयनाला एकला नयनाला एकला एकला नयनाला विषय तो झाला. एकला एकला एकला. काही काळानं गोपालकृष्णाची शक्ती आणखीन वाढली, कारण त्याला एका मोठ्या राजाचं साहाय्य मिळालं. तो विदर्भ देशचा राजा भीष्मक. या भीष्मकाला एक मुलगी होती रुक्मिणी नावाची. तिनं गोपालकृष्णाचे गुण ऐकले आणि ठरवलं सत्यासाठी न्यायासाठी लढणाऱ्या या वीराशीच लग्न करायचं. आपल्या मुलीची पसंती त्या पित्यालासुद्धा आवडली होती, पण करणार काय. या भीष्मकाचा मुलगा म्हणजे युवराज, त्याचं नाव रुक्मी. तो जरासंधाच्या बाजूचा होता, त्यामुळं रुक्मिणीच्या भावानं ठरवलं की आपल्या बहिणीचं म्हणजे रुक्मिणीचं लग्न शिशुपाल नावाच्या राजाशीच करायचं, कारण हा शिशुपाल जरासंधाच्या सेनेत अधिकारी पदावर होता. त्याच्या वशिल्यानं त्या सेनेमध्ये आपल्यालाही मोठं पद मिळेल अशी त्याची क्षुद्र महत्वाकांक्षा. पण असो, रुक्मिणीनं इकडे कृष्णाला पत्र पाठवलं, त्याला बोलवून घेतलं आणि येऊन आपल्या नगरीत कुठे थांबायचं हेही तिनंच कळवलं. कृष्ण येतील की काय
अशी कुणकुण रुक्मिणीच्या भावाला लागलीच होती। त्याने सैन्य पहारा वाढवला, पण रुक्मिणी कुलपरंपरेप्रमाणे सगळ्या मैत्रिणींच्या समवेत देवीच्या दर्शनाला गेली। गावाबाहेर ते देऊळ, तेव्हा देवळाशेजारच्या उपवनात गोपालकृष्ण रथासह थांबले होते। तिनं त्यांना पाहिलं, पटकन धावत गेली, कृष्णाने हात दिला, रुक्मिणी रथात बसली आणि रथ निघाला। इकडे वार्ता आली की हंसानी मुक्ता नेली आणि मग सगळ्या कावळ्यांनी नुसता कलकलाट केला। हंसे मुक्ता नेली, हंसे मुक्ता नेली केला मग कलकलाट काकानी। हाकानी नभ भरले, हाकानी नभ भरले, जाय सुरांच्या हितो ध्वनी कानी। रामा 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 हरे हरे, रामा 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 सीतापते, रामा 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 रघोत्तमा, रामा 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 सीतापते, रामा 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 रघोत्तमा, रामा रामा। ही वार्ता ऐकताच रुक्मिणीचा भाऊ सैन्यासह कृष्णाच्या अंगावर धावला, पण त्याचाही पराभव करून गोपालकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेत आलेच। मग नंतर काही काळाने दोन्ही बाजूंच्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न लागलं। या व्यतिरिक्त कृष्णाचे आणखीनही काही विवाह झालेत, पण ते परिस्थिती प्राप्त करावे लागलेत हे लक्षात ठेवलं पाहिजे। अहो, 8 स्त्रियांशी विवाह झाला म्हणून काही कोणी चारित्र्यहीन ठरत नाही। शिवछत्रपतींचेही 8 विवाह झाले होते, तेव्हा काही काळामध्ये अशी राजव्यवस्थाच असते की आपलं राज्य नीट राखण्यासाठी काही राजकुळांशी नातेसंबंध जोडून त्यांना बांधून ठेवणं आवश्यक असतं। तेव्हा ती माणसं त्या काळानुसार वागलेली असतात, म्हणून त्यांच्या चारित्र्याबद्दल बोलू नये। माणसं म्हणतील ते ठीक आहे, 8 बायकांचं ठीक आहे, पण 16,100 स्त्रिया म्हणजे काय? गोपाळकृष्णाने 16,100 केली, आम्ही 17,000 करू, मग काय भेडलं? अशी विचारसरणी काही विकृत लोकांची असते। अहो, त्या 16,100 स्त्रिया कोण होत्या? नरकासुराच्या बंदीत होत्या, त्या राक्षसांनी कारागृहात टाकलेल्या स्त्रिया होत्या। त्यांच्या चारित्र्यावर आता संशय घेऊन त्यांना घरात कोणी घेणार नाही, अशा दुर्भागी होत्या। अशी एक तरी मुलगी आपण स्वीकारू शकता काय? ज्या स्त्रीबद्दल लोकापवाद आहे, तो लोकापवाद दूर ठेवून आपण तिला घरात स्वीकारू शकता काय? अहो, नरकासुरानं एवढ्या स्त्रिया बंदी केल्या, तो लंपट स्त्रियांचा व्यापार करणारा, त्या काळातला स्त्रियांच्या शिलावर दरोडे घालणारा नीच, अशा एका तरी नीचाचा वध करायची, त्यांना दहशत लावायची ताकद आपल्यात आहे का? मग बाकी कशाला बोला? नरकासुराच्या बंदीतल्या या स्त्रियांनी गोपालकृष्णाला चोरून पत्र पाठवलं। गोपालकृष्णा, अरे आमची इथे विटंबना चालली आहे रे, आम्हाला सोडवा कृष्णा, आम्हाला सोडवा। पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचन तरी सांभाळी वचन, ब्रीद बागविसी जाण जाण, ब्रीद बागविसी जाण जाण, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना। म्हणविसी नारायणा म्हणविसी नारायणा रे नारायणा नारायणा।
मणविसी नारायण 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 जाण जाण ब्रिदबाग विसी जाण जाण पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना मणविसी नारायण रे याति शुद्ध नाही भाव याति शुद्ध नाही भाव याति शुद्ध नाही भाव 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 शरण पाई पाई पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना पतित तू पावना पावना मणविसी नारायण मणविसी नारायण मणविसी नारायण गोपालकृष्णानं आपल्या सैन्यासह नरकासुराच्या राज्यावर चाल केली अगदी मध्यरात्री. नाही तर गोपालकृष्ण विचार करू शकत होते, आपण द्वारकेत राहतो म्हणजे गुजरातकडे राहतो हो, आणि नरकासुराच्या राज्यात तसं तिकडे आहे म्हणजे बंगालच्या दिशेकडे आहे, तेव्हा आपण कशाला तिकडे जायचं? तिकडच्या लोकांचे प्रश्न तिकडची माणसं सोडवतील, आपल्याला काय करायचं आहे? पण नाही, गोपालकृष्णाने असं कधीच मनात आणलं नाही. आपल्याला काय करायचंय? नव्हे नव्हे, आपल्यालाच आता करायचं आहे, कारण परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम यासाठी आपला जन्म आहे ना. मग आपल्या वागण्यातूनच आपण आपल्या सिद्धांताला पुष्टी दिली पाहिजे.
वाणी तैशी करणी जाची वाणी तैशी करणी जाची निष्ठा त्यावरी जड़ते वाणी तैशी करणी जाची निष्ठा त्यावरी जड़ते क्रिया शून्य वाचाळावरची क्रिया शून्य वाचाळावरची असलेली ही उडते लोका सांगावे लोका सांगावे तैसे स्वये आचरावे गोपाल कृष्णाने नरकासुराच्या राज्यावर स्वारी केली त्याला मल्लयुद्धासाठी बाहेर बोलवला आणि जवळजवळ प्रहरभर युद्ध करून त्याला संपवला अहो आपण जी दिवाळी साजरी करतो त्याचा पहिला दिवस म्हणजे हाच नरक चतुर्दशी त्या रात्री गोपाल कृष्णाने सगळ्या स्त्रियांना त्रास देणारा तो नरकासुर मारला त्या सर्व स्त्रिया विनंती करू लागल्या बलराम दादा ज्यांनी आम्हाला सोडवलं त्याचं आम्हाला आत्ता दर्शन हवंय बलराम म्हणाले शक्य नाही कारण माझा भाऊ इतका काळा आहे की तो अंधारात दिसत सुद्धा नाही हो रात्रीच्या अंधारात धडक लागली तर कळतं माणूस होता म्हणून त्या म्हणाल्या ते काही नाही आम्हाला कृष्णाचं दर्शन झालंच पाहिजे आम्ही दिव्यांची व्यवस्था करू मग सगळ्या जणींनी पणत्या पेटवल्या आणि त्या दिवे घेऊन उभ्या राहिल्या त्या पणत्यांना म्हणायचं दीप आणि ओळीला म्हणायचं आवली या दोन शब्दांचा संधी होतो दीपावली त्या ओळीत उभ्या राहिल्या आणि मनात इच्छा करतायत तो गोपालकृष्ण आम्हाला दिसला पाहिजे आत्ता म्हणजे आत्ताच दावा नयनी यशोदेचा सुकुमार दावा नयनी यशोदेचा सुकुमार यशोदेचा सुकुमार मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे गळा वैजयंती हार गळा वैजयंती हार दावा नयनी यशोदेचा सुकुमार दावा नयनी यशोदेचा सुकुमार सावळी तन कटिपीत वेष्टिला असे हो सावळी तन कटिपीत वेष्टिला असे सुकुमार दावा नयनी यशोदेचा सुकुमार दावा नयनी यशोदेचा सुकुमार यमुना तीरी जो वाजवी तो वेणू तो वेणु वेणु यमुना तीरी जो वाजवी तो वेणु संगे गोपाळ अपार संगे गोपाळ अपार दावा नयनी यशोदेचा सुकुमार हा दावा नयनी यशोदेचा सुकुमार याचा प्रभु नाटकी गिरिधारी माणिक याचा प्रभु नाटकी गिरिधारी करी
सुकुमार हा सुकुमार हा सुकुमार। सगळ्या जणांनी गोपाल कृष्णाला पाहिला, त्यांच्या सगळ्या यादव सैन्याचंही दर्शन घेतलं। अरे ही युद्ध करून थकलेली मंडळी आहेत, जखमी झाली आहेत, आणि यांना असंच बघत राहणं आपल्याला शोभतं का? मग सगळ्या जणांनी तयारी केली, पाणी गरम केलं, नवीन कपडे शिवले, फराळाचं पदार्थ वेगवेगळे तयार केले, आणि सूर्योदयाच्या आत सगळ्यांना फराळाला बसवलं। अहो, याची आठवण काढून आपण तो सण साजरा करतो। मग आपल्या घरातल्या स्त्रिया पतीला, भावाला, पोरांना चोळून मळून आंघोळी घालतात, नवीन कपडे देतात आणि पहाटेच्या आत फराळाला बसवतात। अहो, इच्छा हीच की त्या गोपालकृष्णासारखं आमच्याही घरातल्या सर्वांनी पराक्रमी व्हावं। कृष्णानं बंदीतल्या सर्व स्त्रियांचं आता नवीन शब्दात सांगायचं तर पुनर्वसन केलं। त्यांचे घरचे लोक घरी घेईनात, मग काय करणार, त्यांना का वाऱ्यावर सोडायचं? त्यांचा तो आश्रयदाता झाला, त्या अर्थी पती झाला, संरक्षणकर्ता झाला, साऱ्यांना आधार दिला, कोणाला उद्योग, व्यवसाय, अन्न, वस्त्र, निवारा याची सगळ्याची सोय लावून दिली, धीर दिला, सांगितलं जगामध्ये कोणीही तुम्हाला त्रास द्यायला आलं तर खुशाल सांगा, कृष्ण आमचा धनी आहे, हे ऐकताच कोणीही तुम्हाला छळू शकणार नाही। अहो, गोपाल कृष्णाबद्दल आक्षेप घेऊन आपण बोलतो तेव्हा विचार करावा, तो 16,100 स्त्रियांना तसं आश्वासन देऊ शकतो, आम्हाला एका बायकोलाही आश्वासन देता येत नाही। कोणी कोणाची बरोबरी करायची, कोणी कोणाची निंदा करायची? अहो, जर गोपालकृष्णाची बरोबरीच करायची असेल तर मग नरकासूर मारून बरोबरी करूया की हो, द्वारका उभी करून दाखवू। आणखीन एक अधिक महत्त्वाचं म्हणजे गोकुळामध्ये त्यांनी सगळ्यांचे कपडे पळवले याची वर्णनं आम्ही वाचली, गायली, पण तेव्हा तो 12 वर्षाचा होता, 14 वर्षाचा होता। 14 वर्षाचा म्हणजे एकावर 4 नाही का? मग 4 एक आल्यानंतर त्यांनी काय केलं ते मोठेपणी आम्ही करतो का हो? कृष्ण जेव्हा मोठा झाला तेव्हा द्रौपदीसारख्या आपल्या बहिणीची आबरू वाचवायला उभा राहिला, अशी आपल्या भगिनी वर्गाची आबरू वाचवायला आपण उभे आहोत का? त्यांना वस्त्र पुरवू शकतो का आपण? आपल्या संपत्तीनं, आपल्या शक्तीनं जगातल्या दीन दुबळ्यांचं दुःख, त्यांची भूक तरी भागवू शकतो का? त्यांचे कष्ट घालवू शकतो का? अनाथांचे कष्ट, सज्जनांच्या यातना आम्ही कमी करू शकतो का? काही वेळेला मनात येतं, या सगळ्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळेल, आपल्याला सहाय्य मिळेल। अहो, पण आपलं कर्तव्य कर्म करत असताना कोणीतरी आपल्याला सहाय्य करेल याची स्वप्न पाहत ते करायचंच नसतं। कोणी सहाय्य करोवा, कोणी सहाय्य करोवा, न करो कर्तव्य होयते कर्म, केलेच पाहिजे ते, केलेच पाहिजे ते, श्रेयस्कर हाच आपला धर्म। रामा रामा रामा, हरे हरे रामा रामा, रामा रामा सीतापते रामा, रामा रामा रघोत्तमा रामा, रामा 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 सीतापते रामा, रामा रामा रामा। गोपालकृष्णांसारखंच वागायचं असेल तर खूप काही करता येण्यासारखं आहे, आणि त्यातलं आपल्याला काही जमलं तरच त्यांचं नाव आई वडील म्हणून लावता येईल। किमान भगवंत माझे माता पिता आहेत या वाक्याला कमीपणा तरी येणार नाही। सज्जन हो, कुणाच्या तरी नादी लागून आपण देवादिकांची जेव्हा निंदा करतो तेव्हा आपण असं लक्षात ठेवावं, ज्या देवादिकांची सगळे संत स्तुती करतात, ते ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, रामदास, एकनाथ, हे काय बेअक्कल होते आणि आमची अक्कल त्यांच्यापेक्षा काही जास्त होती अशी का आपल्याला मिजास आहे? योगी अरविंदांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत सर्व परदेशातल्या लोकांना सुद्धा ज्या भगवद्गीतेनं वेड लावलं, अशा भगवंताच्या बुद्धिमत्तेची, चारित्र्याची आपण टिंगलटवाळी करतो। आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे, आपल्या मातापित्यांनी आपल्याला इतकं उत्तम आयुष्य दिलं, आदर्श दिले, आरोग्य दिलं, ज्ञान दिलं, ते नीट वापरून
आपण या जगातलं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणूनच संत सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता. कृष्ण माझा, कृष्ण माझी माता. कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. उतरी पहिला पारू भवन दिसी, उतरी पहिला पारू भवन दिसी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. हा विसावा तुका म्हणे माझा, कृष्ण हा विसावा. वाटे न करावा परत जीवा, वाटे न करावा परत जीवा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय.